मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत उकडीचे मोदक। हे बघा, नारळ घ्यायचा, बघा नारळ फोडून घ्यायचा, त्याची काली पाट आहे ती काढून टाकायची। सारण छान होतो, असं काळा दिसत नाही, पांढरा शुभ्र होतो। हे बघा, असं आहे, करून घ्यायचं सगळं स्वच्छ। बारक्या किसणीमध्ये किसून घ्यायचं। नारळ आपण फोडायचं नाही, हिंदू धर्मामध्ये बायकाही नारळ फोडायचा नसतो, मिस्टरांकडून किंवा मुलांकडून फोडून घ्यायचा। बर, छान किस करून झालंय, गुल घेतलंय। दोन नारळ असतील 1/2 किलो गुल घ्यायचा, एक नारळ असेल तर अर्धाच गुल घ्यायचा 1/2 किलोमधला। छान किसून घ्यायचा, बघा मी याच्यामध्ये जायफळ सुद्धा घातलेलं आहे, ते दाखवायचे विसरली। विलायची पावडर नंतर घालणार आहे। साजूक तूप घ्यायचा, ड्रायफ्रूट घेतले आहे, ते छान तुपामध्ये तळून घ्यायचे। सारण छान होतो, बघा गोल मिक्स करून टाकलेलं। खोबरा घालायचा, छान परतून घ्यायचा। चवीनुसार मीठ घालायचं, गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालायचंच, छान लागतं। वेलची पूड घालायची, छान मिक्स करून घ्यायचा। बघा सारण छान झालेलं आहे भाजून। थंड करत ठेवायचा, थंड झालेला आहे। आता आपण पीठ उकडायला ठेवू। 1 ग्लास पाणी घ्यायचा, आणि आपण नारळ फोडलेला पाणी असतो ना तो सुद्धा याच्यातच घालायचा। चवीनुसार मीठ घालायचं, साजूक तूप घालायचं। मोदक असे मस्त मऊ लुसलुशीत राहतात, कडक होत नाही। बघा पाणी उकललं आहे, 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, 1 ग्लास पीठ घेतलेलं आहे तांदळाचं। छान उकडून घ्यायचा,
परतीत काढून घ्यायचं पीठ। थोडं थंड झालं की दोन्ही हाताने मळून घ्यायचं पीठ। छान मळून घ्यायचं। तूप घ्यायचं हातावर, थोडं पीठ मळायला छान मळून मळून घेतलं की छान छान पीठ होतो, मोदक पण फुटत नाही। छोटाच गोळा घ्यायचा, कारण मी छोटेच मोदक करते। अशी वाटी करून घ्यायची। मी छोटेच मोदक करते, त्याच्यामुळं वाटीसुद्धा सारणसुद्धा थोडंसंच लागतं मला। 21 मोदक होतात एक नारळामध्ये। छान अशा पाकळ्या करून घ्यायच्या। असे मोदक करून घ्यायचे। चाळणीला थोडं तेल किंवा तूप लावायचं, म्हणजे मोदक चिकटत नाही।